नमस्कार मंडळी मी गीता आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता नवरात्र जवळ आलेली आहे आणि नवरात्रीच्या ह्या यंदाच्या म्हणजेच दोन हजार बावीसच्या नवरात्रीत देवीच्या विविध नऊ रूपांचं पूजन नेहमीप्रमाणे आपण करणार आहोत आणि नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसामध्ये कोणत्या दिवशी देवीचं कोणतं रूप असणार बर आहे आणि त्या दिवशी आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे त्याचबरोबर प्रत्येक दिवशी कोणता रंग असणार आहे हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ह्या वर्षी पहिली मा म्हणजेच घटस्थापना आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी वार आहे सोमवार आणि पहिल्या दिवशी दुर्गादेवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते आणि त्या दिवशी जो रंग आहे तो म्हणजे पांढरा आणि या दिवशी आपल्याला देवीसमोर शुद्ध गाईचं तूप याचं नैवेद्य दाखवायचं आहे नवरात्रीची दुसरी माळ ती आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी वार मंगळवार आणि नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीचे दुसरे रूप म्हणजेच ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या दिवशीचा रंग आहे लाल आणि देवीसमोर नैवेद्य दाखवायचा आहे तो साखरेचा नवरात्रीची तिसरी माळ ती आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी वार बुधवार आणि नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीचे तिसरे रूप म्हणजेच चंद्रघंटा हिची पूजा केली जाते ह्या दिवशीचा रंग आहे गडद निळा किंवा रॉयल ब्ल्यू ह्या दिवशी देवीसमोर आपण दूध किंवा दुधाची कोणतीही खीर ह्याचा नैवेद्य दाखवू शकतो नवरात्रीची चौथी माळ आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी वार गुरुवार आणि नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आणि ह्या दिवशीचा रंग आहे पिवळा आणि देवीसमोर नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे मालपुआचा किंवा तुम्ही ते गोड भजीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता त्यानंतर पाचवी माळ ती आहे तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी वार आहे शुक्रवार आणि नवरात्रीचा पाचव्या दिवशी देवी दुर्गेचे पाचवे रूप म्हणजे स्कंदमातेची पूजा केली जाते ह्या दिवशीचा रंग आहे हिरवा आणि देवीसमोर आजचा नैवेद्य जो दाखवायचा आहे ते म्हणजे केळीचा नवरात्रीची सहावी माळ ती आहे एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी वार आहे शनिवार आणि ह्या दिवशी देवीचं सहावं रूप म्हणजेच कात्यायनी हिची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीसमोर आपण नैवेद्य म्हणून मध अर्पण करायचं आहे नवरात्रीची सातवी माळ ती आहे दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी वार आहे रविवार आणि नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा देवीचे सातवे रूप असलेल्या काल रात्रीची पूजा करायची आहे या दिवशीचा रंग आहे केसरी आणि देवीसमोर आपण गुळ हा नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे नवरात्रीची आठवी माळ ती आहे तीन ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी वार असणार आहे सोमवार आणि नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गाचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा केली जाते ह्या दिवशीचा रंग असणार आहे मोरपंखी आणि देवीला आपण नैवेद्य दे म्हणून नारळ अर्पण करायचा आहे आणि शेवटची म्हणजे नववी मा ती असणार आहे चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी वार मंगळवार नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी दुर्गाच्या नवव्या स्वरूपाची म्हणजेच सिद्धिदात्रीची विधिवत पूजा केली जाते या दिवशीचा रंग असणार आहे गुलाबी आणि देवीसमोर आपण नैवेद्य म्हणून तीळ किंवा त्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ अर्पण करू शकतो तर ही होती यंदाच्या नवरात्रीतील देवीची नवरूपे आणि त्याबद्दल थोडक्यात अशी ही माहिती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय